नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप। शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, शेटनेट मराठी या चॅनलवरील माहिती आपल्याला आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नये। विद्यार्थी मित्रांनो, नीट परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थी काही नेट परीक्षेत सहाय्यक प्राध्यापकासाठी त्या ठिकाणी पास झालेले आहेत, अगदी त्याच पद्धतीने GRFमध्येही आपल्या ग्रुपवरील काही विद्यार्थी पास झालेले आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो, शीट परीक्षेचा पेपर 27 डिसेंबर 2020 रोजी आहे आणि त्या अनुषंगाने तयारी करत असताना आपण जास्तीचे जास्त सराव अशा प्रश्नांचा करणं गरजेचं आहे। काही प्रश्न आपण लिहून त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्याचा सराव किंवा वाचनात कसे येतील ते आपण त्या पाहावं। आजचा जो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की राकड देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, ही काव्यपंक्ती कोणाची आहे? तर गोविंदाग्रज यांची ही काव्यपंक्ती असल्याचं आपल्याला सांगता येतं। म्हणजे वसंत बापट असतील, नारायण सुर्वे असतील किंवा कुसुमाग्रज असतील, हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत। पुढचा प्रश्न, मरणात खरोखर जग दिसते, आधी मरण मग अमरण येते, ही कविता कोणाची आहे? तर केशव कुमार यांची। मरणात खरोखर जग दिसते, आधी मरण मग अमरण येते, ही कविता असल्याचं सांगता येतं। केशवसुत, कुसुमाग्रज किंवा माधव जुलियट, हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत। भाषांतरित नाटक केव्हा प्रसिद्ध झाले? तर भाषांतरित नाटक सन 1849 साली प्रसिद्ध झालेलं सांगता येतं। सन 1849 साली प्रसिद्ध झाल्याचं सांगता येतं। सन 1850, 1851 किंवा 1800 हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत। खालीलपैकी मधुकर तोरडमल यांचे नाटक कोणते? तर भोरा, काळे बेट, लाल बत्ती आणि आश्चर्य नंबर 10 असे हे तिन्ही नाटकं जे आहेत, हे तिन्ही नाटकं या ठिकाणी मधुकर तोरडमल यांचे आहेत। हे वरील सर्व हा जो काही पर्याय आहे या ठिकाणी बरोबर आहे। गिरीश कर्नाड यांचे तुघलक हे नाटक मराठीत कोणी आणले? तर विजय तेंडुलकर यांनी गिरीश कर्नाड यांचे तुघलक हे नाटक मराठीत आणलेलं आपल्याला सांगता येतं। पु ल देशपांडे असतील, दिलीप चित्रे असतील किंवा पुभा पावे असतील, हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो। पुढचा पर्याय, जग काय म्हणेल, घराबाहेर, पाणीग्रहण ही नाटके कोणी लिहिली? तर विजय तेंडुलकर यांची नाटके म्हणजे जग काय म्हणेल, घराबाहेर, पाणीग्रहण ही नाटके विजय तेंडुलकर यांच्या नावावर असल्याचे आपल्याला सांगता येतात। विजय तेंडुलकर यांचा सखोल अभ्यास पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर विजय तेंडुलकर असं जरी टाकलं तरी तुम्हाला संपूर्ण माहिती विजय तेंडुलकर यांच्याविषयी मिळेल। वसंत कानेटकर असतील, मग रांगणेकर असतील, प्रफे आत्रे असतील, ह्या ठिकाणी हे पर्याय चुकीचे आहेत। विकत घेतला न्याय आणि तरुण तुर्क म्हातारे अर्क ही नाटके कोणाची आहेत? तर मधुकर तोरडमल यांची विकत घेतला न्याय आणि तरुण तर्क म्हातारे अर्क ही नाटके असल्याचं सांगता येतं। विजय तेंडुलकर, शंकर पाटील किंवा वासुदेव खरे हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत। लज्जा या अनुवादित कादंबरीचे कर्ते कोण? तर लज्जा या अनुवादित कादंबरीचे कर्ते म्हणजेच लीला सोहनी हे आहेत। लीलावती देशपांडे, लीलाधर गाडे किंवा लीलावती देसाई हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत। कोणत्या ग्रंथाला महानुभावाचा वेद म्हणतात? तर सूत्रपाठ या ग्रंथाला महानुभाव पंथाचा किंवा महानुभावाचा वेद म्हणतात। उद्धव गीता, लीळाचरित्र किंवा स्मृतिसर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत। मानवपंताचे मूळ पुरुष कोण? म्हणजेच महानुभवंताचे मूळ पुरुष गोविंद प्रभूंना ओळखलं जातं। श्री चक्रधर स्वामी, नागदेवाचार्य किंवा माहीम भट हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत। पुढचा प्रश्न, महानुभवकालीन विवाह पद्धतीची माहिती कोणत्या ग्रंथावरून कळते? तर महानुभवकालीन विवाह पद्धतीची माहिती ही दवळे म्हणजे लग्नात म्हणायचे वर विषय गाणे म्हणजे दवळे आणि याची माहिती आपल्याला विवाह पद्धतीची माहिती या दवळे या ग्रंथातून कळते। गोविंद प्रभू चरित्र, लीळाचरित्र किंवा विवेक सिंधू हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत।
चिद्विलासवाद हे तत्वज्ञान कोणी मांडले, तर चिद्विलासवाद हे तत्वज्ञान ज्ञानेश्वर यांनी मांडलेलं आहे. संत तुकाराम, संत नामदेव किंवा संत रामदास हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. मराठी या शब्दाची उत्पत्ती कानडीत शोधण्याचा प्रयत्न कोणी केला, तर हसरी शेनोलीकर यांनी मराठी या शब्दाची उत्पत्ती कानडीत शोधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला सांगता येतं. विश्वनाथ खैरे, शंभा जोशी, ची वी वैद्य हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. मराठी आणि पाली यांना जोडण्याचा प्रयत्न कोणी केला, तर मराठी आणि पाली यांना जोडण्याचा प्रयत्न रावी जोशी यांनी केलेला आहे. शंभा जोशी, ची वी वैद्य किंवा पांदा गुणे हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं सांगता येईल. दलित साहित्याचे प्रकाश यात्रा या ग्रंथाचे कर्ते कोण, तर दलित साहित्याचे प्रकाश यात्रा या ग्रंथाचे कर्ते म ना अदवंत हे आहेत. वामन निंबाळकर, भालचंद्र नेमाडे किंवा भालचंद्र फडके हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं सांगू शकतो. दलित साहित्य साहित्य सिद्धांत आणि स्वरूप या ग्रंथाचे लेखक कोण, तर दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप या ग्रंथाचे लेखक यशवंत मनोहर हे आहेत. गोमा कुलकर्णी, कृष्ण किरवले किंवा मनोहर जाधव हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. यमुना पर्यटन ही मराठीतील नुसतीच पहिली कादंबरी नाही, तर ती मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी आहे. तर हे विधान जे आहेत ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत, कारण यमुना पर्यटन ही मराठीतील नुसतीच पहिली कादंबरी नाही, तर मराठीतील ती पहिली सामाजिक कादंबरी असल्याचं आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा काही प्रश्न या ठिकाणी पाहणार होतो अशा पद्धतीचा आहे की जोड्या लावा, ज्याच्यामध्ये नेवाशे येथील शिलालेख, पंढरपूर येथील, उन्नकदेव येथील आणि उनकेश्वर अशा शिलालेखांचा या ठिकाणी उल्लेख आहे. आता नेवाशेचा शिलालेख हा 1161 मधला आहे, त्यानंतर पंढरपूरचा शिलालेख हा 1194-99 आहे, उन्नकदेवचा शिलालेख हा 1201 आहे, तर उनकेश्वरचा शिलालेख हा 1221 आहे. आणि मग अशा पद्धतीचा जो पर्याय आहे तो म्हणजे 1-2, 2-4, 3-3 आणि 4-1. आता हे जे काही शिलालेखाची एकूण माहिती पाहण्यासाठी किंवा एकूण शिलालेख पाहण्यासाठी आणि त्यातील ते ओळखण्यासाठी शॉर्टफॉर्म कशा पद्धतीने आपण करू शकतो याची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर शिलालेख हा जो काही भाग आहे तो आपण एकदा पाहावा. पुढील प्रश्न, जोड्या जुळवा, त्याच्यामध्ये परळचा शिलालेख, पाटणचा शिलालेख, वसई येथील शिलालेख आणि सावरगाव येथील शिलालेख. आता हा जो काही प्रश्न आहे अगदी त्याच पद्धतीनं, परळचा शिलालेख हा 1186 आहे, त्यानंतर पाटणचा शिलालेख 1183 आहे, वसईचा शिलालेख हा 1109, तर सावरगावचा शिलालेख हा 1128 असलेला सांगतो. तर अशा पद्धतीचा जो पर्याय आहे तो म्हणजेच 1-2, 2-1, 3-4 आणि 4-3 अशा पद्धतीचा हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, बाकीचे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. जोड्या जुळवा, याच्यामध्ये उल्का दोन म्हणजे सुखाचा शोध अशा एकूण 20 खांडेकर यांच्या नावावर असलेल्या ह्या कादंबऱ्या आपल्याला सांगता येतील. त्यानंतर ब्राह्मण कन्या भटक्या आशावादी ही श्रीधर व्यंकटेश यांच्या कादंबऱ्या. स्वराज्याची घटना, स्वराज्याचे परिवर्तन ह्या ज्या काही कादंबऱ्या आहेत ह्या नाथमाधव यांच्या साहित्यिक कादंबऱ्या असल्याचं आपल्याला सांगता येईल. तर रागिणी, नलिनी, इंदू काळे आणि सरला भोळे ह्या वाम जोशी यांच्या कादंबऱ्या असल्याचं आपल्याला सांगू शकतो. मग अशा पद्धतीचा जो पर्याय आहे तो पर्याय म्हणजेच 1, 3, 2, 4, 3-2 आणि 4-1. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही कादंबऱ्या आहेत हे आपण एकदा बाजूला लिहून घ्यावे, त्याचे लेखकही आपण बाजूला लिहून घ्यावे, आपल्या विषयीचं 1-2 वेळेस वाचून त्या लक्षात कशा राहतील याच्याकडे आपण काळजीपूर्वक त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी करावा. कारण परीक्षेमध्ये त्याच्यावर परत प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला चुकपणे देता येईल. पुढीलपैकी योग्य शब्द कोणता, तर निरुपयोगी हा शब्द लिहून घ्यावा, कारण अशा पद्धतीचा जर परत प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. अगदी त्याच पद्धतीनं पुढीलपैकी योग्य शब्द कोणता, तर पदवीधर हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे, बाकीचे शब्द जे आहेत ते चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो.
पुढचा प्रश्न, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद पद लांबविले, निष्पान दह पडला श्रमही निमाले, या काव्य पंक्ती कोणाच्या आहेत? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबी वेले, निष्प्राह देह पडला निष्प्राण देह पडला श्रमही निमाले, या काव्यपंक्ती नावाटिक यांच्या नावावर असलेला आपल्याला सांगता येतात. मोरोपंत असतील, श्रीधर असतील किंवा कुसुमाग्रज असतील, हे बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. घाल घाल पिंगाम वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुखा सुवासाची कर बरसात, ही काव्यपंक्ती कोणाची आहे? तर क्रब निकुंभ यांची ही वरील काव्यपंक्ती, म्हणजेच घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, ही क्रब निकुंभ यांची काव्यपंक्ती आहे. नारायण सुर्वे पुशिरेगी किंवा विनायक करंदीकर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. तू अस्तीस तर झाले असते गडी उन्हाचे गोड चांदणे, ही काव्यपंक्ती कोणाची? तर मंगेश पाडगावकर यांची काव्यपंक्ती, म्हणजे तू अस्तीस तर झाले असते गडी गोड उन्हाचे चांदणे, ही आहे. गोविंदाग्रज, बालकवी किंवा इंदिरा संत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे. स का छत्रे यांना गद्यात्मक ग्रंथाचे जनक कोणी म्हटले? तर स का छत्रे यांना गद्यात्मक ग्रंथाचे जनक हे दादोबा पांडुरंग यांनी म्हटलेलं आहे. असे जे काही प्रश्न असतात ते आपण बाजूला लिहून घ्यावेत, कारण हे एका वाक्यात आपण लिहून घेतले की ते वाचण्यासाठी सोपे जातात, आणि म्हणून गद्यात्मक ग्रंथाचे जनक दादोबा पांडुरंग यांना कोणाला म्हटलं आहे? तर सका छत्रे यांना म्हटलेलं आपल्याला सांगता येतं. अशोक केळकर, चिपळूणकर किंवा वि स खांडेकर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. जिज्ञासा तृप्ती हे साहित्याचे प्रयोजन कोणी सांगितले आहे? तर आश्री जोग यांनी जिज्ञासा तृप्ती हे साहित्याचे प्रयोजन सांगितल्याचं आपल्याला सांगता येतं. राघव जाधव, रमेश पवार किंवा राम नगरकर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. साहित्य म्हणजे भावना आणि कल्पना यांचा संगम होय, तर हॅजलिट यांचे मत आहे की साहित्य म्हणजे भावना कल्पना यांचा संगम होय. शोशूर कांड किंवा कोचे हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहे. पुढचा प्रश्न, अस्वाद्यतेचा गुण फक्त शृंगार रसातच आहे, म्हणून शृंगार हा असा रस आहे की तो मूळ रसाच मानायला हवा, असे मत कोणी मांडले? तर भोज यांनी अशा पद्धतीचं मत मांडलंय की अस्वाद्याचा गुण हा फक्त शृंगार रसाचाच आहे, म्हणून शृंगार असा रस आहे की तो मूळ रस मानायला हवा. बामा असतील, भवभूती असतील किंवा मुंमट हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. लयबद्ध विचार म्हणजे काव्य, कार्लाईल यांची केलेली ही व्याख्या आहे, किंवा हा विचार कोणी मांडला? तर कार्लाईलचा आहे. प्लेटो, भामा किंवा नासी फडके हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. उत्पत्तीवादाचा जनक कोणास म्हटले जाते? तर उत्पत्तीवादाचा जनक हा भट्टलोलाट म्हटले जाते, म्हणजे भट्टलोलाट यांनाच म्हटले जाते. भट्ट नायक असतील, भामा असतील किंवा कुंतक असतील, हे जे काही एकूण पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत, आणि म्हणून उत्पत्तीवादाचा जनक हा भट्टलोलाट आहे, हे लक्षात घ्यावं. साहित्याचे सर्वश्रेष्ठ प्रयोजन कोणते? तर साहित्याचे सर्वश्रेष्ठ प्रयोजन म्हणजेच आनंद हे आहे. दुःख, विरेचन किंवा विभाव हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये गंगाधर गाडगिळांच्या मते कोणती गोष्ट संपन्न केली म्हणजे साहित्याचा हेतू सफल होईल? तर अनुभव विश्व ही गोष्ट संपन्न केली म्हणजे गाडगिळ यांच्या मते साहित्याचा हेतू सफल झाल्याचं सांगितलं आहे. ज्ञान, शब्दसंग्रह किंवा कल्पनाविष्क हे पर्याय चुकीचे आहेत. विचार करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला अनुसरून काही निश्चित तत्वाच्या आधारे वाङ्मयाचे विवेकपूर्वक विश्लेषण करण्याची जी शक्ती, तिला समीक्षा, ही व्याख्या ग्रॅहम यांनी केलेली आहे. मार्क्स असतील, आंद्रे ब्रेता असतील किंवा कोल्ड्रिज असतील, ही पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत, कारण ग्रॅहमच्या मते विचार करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला अनुसरून काही निश्चित तत्वांच्या आधारे वाङ्मयाचे विवेकपूर्वक विश्लेषण करण्याची जी शक्ती आहे ती म्हणजे समीक्षा, असं ग्रॅहम यांनी म्हटलं आहे. अधिबंधात्मक समीक्षा विकसित करण्याचे कार्य कोणी केले? तर कार्ल युंग
यांनी अधिबंधात्मक समीक्षा विकसित करण्याचे कार्य केलेले आहे. ते नसतील सेंट ब्रो असतील किंवा जंबी कुलकर्णी असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. शेवटचे चार प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये कोणाच्या मानसशास्त्रीय शोधांचा समीक्षा विश्वामध्ये फार मोठा बदल झाला, तर फ्राईड याच्या मानसशास्त्रीय शोधांच्या समीक्षा विश्वामध्ये बदल झालेला आपल्याला सांगता येतो. मार्क्स असतील, लोब्रोस असतील किंवा कांट असतील हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, सत्य शिव सुंदर या त्रयीचे एकत्रित दर्शन कशामध्ये घडते, तर अक्षर साहित्यामध्ये सत्य शिव सुंदर या त्रयीचे एकत्रित दर्शन घडताना आपल्याला दिसून येतं. बोली भाषा असेल, प्रमाण भाषा किंवा व्याकरण यामध्ये हे एकत्रीकरण दिसून येत नाही. उत्पत्तीवाद आणि परिपोषवाद कोणी मांडला, तर उत्पत्तीवाद लोलटानं परिपोषवाद आणि उत्पत्तीवाद हा लोलटानं मांडलेला आहे. केवलानंद, मम्मट किंवा गुणचंद हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. आधुनिक मराठी काव्याच्या अंतप्रवाह हा समीक्षा ग्रंथ कोणाचा, तर वाभा पाठक यांचा ग्रंथ म्हणजेच आधुनिक मराठी काव्याच्या अंतप्रवाह हा समीक्षा ग्रंथ होय. वाल कुलकर्णी असतील, दळवी कुलकर्णी असतील किंवा राभा पाटणकर असतील हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय चुकीचे आहेत. जास्वंद या समीक्षेचे ग्रंथ करते कोण, तर जास्वंद हा जो काही ग्रंथ आहे तो समीक्षा ग्रंथ पुशी रेगे यांचा आहे. माधव अचोल, गंगाधर गाडगी किंवा द ग गोडसे या ठिकाणी चुकीचे पर्याय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे. मराठी साहित्यातील श किरणे हा प्रसिद्ध लेख कोणाचा, विद्यार्थी मित्रांनो हा लेख किंवा याच्याविषयी अधिकची माहिती पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी तुम्ही मला त्या ठिकाणी जर वाचायचं असेल तर तुम्ही मला तसं कॉल करा, मी तुम्हाला तो लेख पाठवू शकतो. 95-03-28-19-28 वर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. मराठी साहित्यावरील श किरणे हा प्रसिद्ध लेख अशोक शहाणे यांचा आहे. जयंत नारळीकर असेल किंवा निरंजन घाटे असतील किंवा वसंत गोवारीकर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. या श किरणावर मंगेश नारायण काळे यांनी खेळमधून विस्तृतपणे किंवा बाबतीत लिहिलेलं आहे, तेही आपण खेळच्या अंकातून वाचून घ्यावं. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून आपण अजून माहिती पाहणार आहोत. परंतु आपल्याला ही माहिती आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांनाही चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.